नागराज मंजुळे एक प्रतिभाशाली दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांनी आजवर पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका वठवल्या आहेत. त्यांनी त्यांच्या फिल्मी दुनियेची सुरुवात पिस्तुल्या या शॉर्ट फिल्मपासून केली. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. त्यानंतर सामाजिक विषयावर भाष्य करणारा त्यांनी फँड्री हा सिनेमा बनवला. या चित्रपटालासुद्धा विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले. पण नागराज यांना खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे मराठीतल्या ब्लॉकबस्टर सैराट या चित्रपटाने. सैराट हा चित्रपट मराठीतला पहिला माइलस्टोन चित्रपट ठरला. या चित्रपटाने अटकेपार झेंडे लावले. मराठीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटालासुद्धा विविध प्रकारचे अवॉर्ड मिळाले. यानंतर नागराज हिंदी चित्रपटाकडे वळाले. अमिताभ बच्चन यांना घेऊन विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित झुंड हा चित्रपट बनवला. हा चित्रपटसुद्धा खूप लोकप्रिय ठरला. तर चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल नागराज मंजुळे यांना आजवर बरेचसे लहान मोठे पुरस्कार मिळाले. पण नागराज यांना आज महत्त्वाची पदवी मिळाली आहे. तर मंडळी डी वाय पाटील युनिव्हर्सिटीने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली आहे. त्यामुळे नागराज यांच्यापुढे आता डॉक्टर नागराज मंजुळे असं लिहिलं जाणार आहे. तर ही आनंदाची बातमी त्यांचे बंधू भूषण मंजुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे शेअर केली आहे. तर डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी मिळाल्याबद्दल नागराज मंजुळे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर चाहत्याने सुद्धा नागराज यांना खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या आहेत.